फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या सिरीजमध्ये पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. या भागामध्ये आपण राहिलेले इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर करतोय. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत कंबाईन पूर्वला, कारण कंबाईन पूर्वला जर प्रश्न विचारले तर शक्यतो फेब्रुवारी 2020 पर्यंतचेच प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण जी झालेली राज्यसेवा परीक्षा असेल किंवा अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा असेल त्याच्यावरनं काढलेला हा एक तर्क आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी ट्रिक्स, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, अनअकॅडमीवर पण आपले लाईव्ह लेक्चर होत असतात. 1 तारखेपासून पुन्हा आपण स्पेशल क्लास तिथं सुरू होतील, पण सध्या यूट्यूबवर आपण करंट अफेअर सिरीज सुरू केल्यामुळे तिकडं थोडंसं कमी आहे. ठीक आहे, पण ते सुद्धा आपण कंडक्ट करणार आहे, कधी असं लेक्चर आपण लवकरात लवकर सुरू करतोय. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला अनअकॅडमीवर जर जॉईन करायचं असेल तर रेफरल कोड वापरात येतं एमपीएससी ट्रिक्स 6716. हा रेफरल कोड वापरायचा म्हणजे फ्री ॲक्टिव्ह प्लॅन तुम्हाला तिथं ॲक्टिवेट करता येतो. प्ले स्टोअरवरून अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला मुद्दा, उत्तराखंड सरकारनं कोणत्या शहराला, म्हणजे उत्तराखंडची उन्हाळी राजधानी. आता हा प्रश्न बघितला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींना सोपा वाटेल, परंतु याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं, उत्तराखंडची उन्हाळी राजधानी म्हणतोय. आयोग तुम्हाला कन्फ्यूज केलं तर इथं हिवाळी राजधानी देऊन करेल. ओके, तर उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून गैरसेन हे जे शहर आहे या गैरसेन शहराला घोषित करण्यात आली, उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून. हा पहिला पॉईंट तुम्हाला इथं माहीत असू द्या. दुसरा पॉईंट, आता प्रश्न असा येतो गैरसेन हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, उत्तराखंडमधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. तर तो जिल्हा म्हटला तर तो चमोली जिल्हा आहे. कोणता, चमोली जिल्ह्यातील गैरसेन हे ठिकाण येतं. या ठिकाणाला उत्तराखंडची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केलं. पण आता ही घोषणा कोणी केली, त्यावेळी असणारे जे मुख्यमंत्री होते ते म्हणजे त्रिवेंद्र सिंग रावत. ओके, 2020 मध्येच केलेली आहे. त्रिवेंद्र सिंग रावत यांनी त्याची घोषणा केली आहे, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान केलेली होती त्रिवेंद्र सिंग रावत यांनी. पण ते आता मुख्यमंत्री आहेत का, तर सध्या ते नाहीत, ते चेंजेस झालेलं आहे बरासा घट. त्रिवेंद्र सिंग रावत यांनी ॲक्च्युली ती घोषणा केलेली होती. आता उत्तराखंडची राजधानी जर डेहराडून बघितलं तर ती अस्थायी राजधानी म्हणून बऱ्याच काळासाठी आहे. म्हणजे उत्तराखंडमध्ये डेहराडून, नैनिताल या राजधान्या म्हणून राजभवन आहे, कारण ह्या दोन्ही ठिकाणी काय आहे, राजभवन आहे. डेहराडून असेल किंवा नैनिताल असेल या ठिकाणी राजभवन आहे. परंतु हा घटक लक्षात ठेवा, गैरसेन ही उन्हाळी राजधानी चमोली जिल्ह्यातील. दुसरं महत्वाची गोष्ट, उत्तराखंड भारतीय राज्य भारतातलं कितव्या क्रमांकाचं राज्य म्हणून याची निर्मिती झाली होती. तर हे भारतातलं कितवं राज्य होतं, तर हे 27वं राज्य होतं. ओके, 9 नोव्हेंबर 2000 साली निर्मित आहे. ओके, 2000 साली आपण लक्षात ठेवलं होतं तीन राज्य, क्रूज लक्षात ठेवलं होतं, सी म्हणजे छत्तीसगड, यू म्हणजे उत्तराखंड आणि झेड म्हणजे झारखंड. या तिन्ही राज्यांची निर्मिती 2000 ला, परंतु यांचा अधिनियम जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा हा क्रम होता, छत्तीसगड पहिल्यांदा, उत्तराखंड दुसऱ्यांदा आणि झारखंड तिसऱ्यांदा. हे छत्तीसगड 26वं राज्य होतं, हे 27वं आहे उत्तराखंड, आणि झारखंड येतं ते 28वं राज्य येतं. तर हा एक घटक फक्त तुम्हाला तिथं माहीत असू द्या. किंवा तुम्हाला विचारलं उत्तर प्रदेशपासून याची निर्मिती झालेली आहे, हेही तिथं माहीत असू द्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा घटक आणि त्रिवेंद्र सिंग रावत, ओके, आणि उत्तराखंडमधलं गैरसेन हे ठिकाण काय आहे, उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे ही न्यूज सध्या चर्चेत होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे चर्चेत असणारा मुद्दा क्षयरोग. ओके, तर वार्षिक क्षयरोग रिपोर्ट हा 2020 सुरुवातीला डिक्लेअर करण्यात आला होता. तर याच्यानुसार देशातल्या एकूण क्षयरोग रुग्ण आहेत, एकूण क्षयरोग रुग्ण याच्यापैकी सर्वाधिक रुग्ण कोणत्या राज्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, मध्य प्रदेश का राजस्थान, कोणत्या राज्यामध्ये, हे जर बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे उत्तर प्रदेश. व क्षयरोग रिपोर्ट 2020 नुसार कोणत्या राज्यामध्ये, तर उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला 20% रुग्ण पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये सापडणारी संख्या ही जवळपास 9%. महाराष्ट्रानंतर सापडणारं राज्य म्हणजे इथे येतं मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 8% आहे, आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे राजस्थान. राजस्थानमध्ये सापडणारी संख्या आहे 7%. आणखी एक राज्य याच्यामध्ये ॲड करा, ते म्हणजे बिहार, कारण बिहारमध्ये जे क्षयरोगाचे रुग्ण आहेत, ओके, ते सापडणारं प्रमाण आहे 7%. म्हणजे हे 20, 9, 29, 29, 8, 37, 44, 51, म्हणजे ही जी पाच राज्य आहेत, ही पाच राज्य भारतातल्या या पाच राज्यामध्ये 50% रुग्ण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. किती, 50%. त्यामुळे हा घटक इथे लक्षात ठेवा,
मग हा रिपोर्ट कोणी जाहीर करतं? तर भारताचं जे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे, या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडं हा रिपोर्ट दरवर्षी जाहीर केला जातो. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आता पुढचा भाग. पुढचा भाग म्हणजे तुम्हाला घटक लक्षात इथं ठेवा. पहिला म्हणजे टी बी हरेगा देश जितेगा ह्याचं सुरू करण्यात आलं होतं. क्षयरोग म्हटल्यानंतर काय येतं, टी बी हरेगा देश जितेगा हे कॅम्पेन लॉन्च करण्यात आलं होतं किंवा ही एक मोहीम होती. टी बी हरेगा देश जितेगा या मोहिमेनुसार भारतानं काय केलं तर हे 25 घोषणा केली होती, 25 म्हणजे सप्टेंबरमध्ये, 25 सप्टेंबर 2019, ठीक आहे. 2025 पर्यंत भारतामधून जे टी बी आहे तर क्षयरोगाचं निर्मूलन करायचं होतं, त्याच्यासाठी याची घोषणा केली होती. मग क्षयरोगाचं निर्मूलन करण्यासाठी भारतानं काय काय मोहीम राबवल्या, कोणते उपक्रम राबवले, तर भारतानं काय केलं होतं सुरुवातीला 1962 साली सुरुवातीला नॅशनल टी बी प्रोग्राम सुरू केला होता. काय केला होता, नॅशनल. आता करंट रिलेटेड आणखी एक घटक चर्चा देतो, त्याच्यासाठी हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तो म्हणजे नॅशनल टी बी प्रोग्राम हा 1962 ला सुरू केला. या नॅशनल टी बी प्रोग्रामचा जो 1997 मध्ये हे जो स्ट्रक्चर आहे याचं रिवाइज्ड केलं. रिवाइज्ड कशासाठी, कंट्रोलिंग करण्यासाठी, म्हणजे टी बी ला कंट्रोल करण्यासाठी रिवाइज्ड प्रोग्राम हा 1997 साली जाहीर केला. लक्षात येते, टी बी ला रिवाइज्ड करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी रिवाइज्ड प्रोग्राम 1997 ला जाहीर केला. आणि जानेवारी 2020 मध्ये या प्रोग्रामचं नाव चेंज करण्यात आलं, म्हणजे जो कंट्रोलिंगचा जो मुद्दा होता ना हा चेंज केला जानेवारी 2020 मध्ये. आणि त्या ठिकाणी इलिमिनेशन असा रिपोर्ट टाकला. म्हणून जेव्हा तुम्ही 2020 चा जर रिपोर्ट आणि फ्रंट पेज जर बघितलं, म्हणजे फ्रंट पेज म्हणजे मी तुम्हाला दाखवतो फ्रंट पेज इथं, हे जे तुम्ही फ्रंट पेज बघितलं येत्या रिपोर्टचं, तर सुरुवातीला तुम्हाला असा हा दिसतोय बघा, हा घटक. ओके, मी इथं हे केलेलं तुम्हाला दिसत असेल, हा घटक. या घटकामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल की नॅशनल, इथं काय म्हटलंय, नॅशनल ट्युबरक्युलॉसिस, नॅशनल ट्युबरक्युलॉसिस इलिमिनेशन प्रोग्राम. म्हणजे तो 2000 पासून काय केलेला आहे, जो कंट्रोलिंग प्रोग्राम होता तर तो चेंज करून इलिमिनेशन प्रोग्राम केलाय. म्हणजे तुम्हाला यामध्ये हा जो घटक मी सांगतोय ह्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तो घटक म्हणजे हा. ओके, यामध्ये 1962 नॅशनल टी बी प्रोग्राम, 1997 रिवाइज्ड कंट्रोल प्रोग्राम करण्यात आला होता, आणि जानेवारी 2020 मध्ये त्याचं इलिमिनेशन प्रोग्राम हा घोषित करण्यात आला होता. त्यामुळे हा जो मुद्दा आहे ना याच्यावर तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आणि रिपोर्ट कधी दिलाय, 24 जूनला. 24 जूनला कोणता दिवस असतो? ओके, 24 जूनला टी व्हीच्या संदर्भात काही दिवस असतो का असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. हॅशटॅग वापरायचा आणि तुमचं आन्सर तिथं जरूर मेन्शन करा, ठीक आहे. म्हणजे हे या पॉईंट रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत ना ते तुमचं सर्वच्या सर्व क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये महाराष्ट्राच्या नागपूरपासून छत्तीसगडच्या, महाराष्ट्राचं नागपूर ते छत्तीसगडचा कोरबा याच्या दरम्यान भारतातील सर्वात लांबीची मालगाडी चालवण्यात आली, या मालगाडीला कोणतं नाव देण्यात आलं, मालगाडीला कोणतं नाव? तर ते नाव आहे शेषनाग. वंदे भारत नाही आहे, ओके, अपना डब्बा म्हणजे कम्प्युज करायला दिले, पण काय नाव देण्यात आले, शेषनाग देण्यात आलेलं आहे नाव. त्या मालगाडीचं जर तुम्ही बघितलं तर हे 9 इंजिनवाली गाडी होती म्हणून जास्त ओळखलं जात होतं, 9 इंजिनवाली. ओके, चर्चा होती त्याची जास्त, किंवा याच्यामध्ये 250+ डब्बे होते त्याच्यामुळे ते जास्त चर्चेत होतं. आणि सर्वाधिक लांब मालगाडी जो म्हणतो तर हे किती किलोमीटरची होती, तर 2.8 किलोमीटरची. हे आकडा पण लक्षात ठेवा, 2.8 किलोमीटर. मी तुम्हाला इमेज दाखवू शकतो त्या गाडीचा, म्हणजे ही गाडी होती मोठी. ओके, ह्याचा एक लॉंगेस्ट ट्रेन ऑफ इंडिया शेषनाग असं म्हटलं जातं. किंवा हा इमेज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ही तुम्हाला इथून सुरुवात होत आहे ते शेवटपर्यंत, म्हणजे इथून असं असं इथंपर्यंत, ठीक आहे, असं डब्बेत. म्हणजे हे 2.8 किलोमीटर सबसे लंबी मालगाडी म्हटले शेषनाग म्हटले भारतातली. ओके, 9 इंजिनवाली आणि 250 डबे असणारी, तेवढं लक्षात ठेवा, 250+ डबे आहेत. आणि लॉंगेस्ट ट्रेन ऑफ इंडिया, नाव आहे शेषनाग. आणि कुठून कोणत्या स्थानकापासून, तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणापासून सुरुवात झालं, ते छत्तीसगडमधलं कोरबा हे ठिकाण आहे, या दरम्यान ही मालगाडी चालवण्यात आली होती. त्यामुळं हा एक करंट अफेअरचा मुद्दा आहे की जो सध्या चर्चेत होता, की ज्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या हद्दीतील 3 महत्त्वाचे भाग समाविष्ट केलेल्या नवीन राजकीय नकाशाला मान्यता देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक नेपाळच्या संसदेनं जूनमध्ये एकमतानं मंजूर केलं. या 3 भागामध्ये खालीलपैकी कोणत्या भागाचा समावेश होत नाही, तर या 3 भागामध्ये लक्षात ठेवा, नेपाळनं जो दाखवला नकाशामध्ये भारताचे काही भाग दाखवले त्याच्यामुळे तो मुद्दा चर्चेत होता, तर त्याच्यामध्ये लिपुलेख येतं, कालापानी येतं, लिंपिया धुरा येतं, पण याच्यामध्ये येत काय नाही तर धारचुला हे जो ठिकाण आहे, धारचुला हे जे ठिकाण आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ओके,
म्हणजे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या तीन ठिकाणांना, या तीन भागांना नेपाळचा जो राजकीय नकाशा होता तो मुद्दा चर्चेत होता. नंतर तो माघारी घेण्यात आला, बऱ्याच गोष्टी घडल्या, तो मुद्दा इम्पॉर्टंट नाही. परीक्षेला तुम्हाला जर असं विचारलं तर कोणता भाग त्यांनी दाखवले होते, तर लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भाग त्यांनी त्यांच्या नकाशामध्ये दाखवल्यामुळं ती न्यूज सध्या चर्चेत होती. एवढं लक्षात असू द्या, ठीक आहे. त्यानंतर वन लाइनरमध्येच प्रश्न आहे, पण सिम्पल आहे. तो म्हणजे बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020 पुरस्कार कोणी जिंकला? बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर. तर हा पुरस्कार जर नावं बघितली, मेसी, फेडरर, नदाल, तर ह्या तिघांनी नाही, यामध्ये कोणतंच नाव नाही आहे. नाव येतं लुईस हॅमिल्टन. लुईस हॅमिल्टननं बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020 पुरस्कार जिंकला. मग माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला कंबाईनसाठी विचारलं तर 2019 बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला, तर तुम्ही उत्तर देऊ शकताय. जे क्रिकेटचे फॅन आहेत ना, त्यांना जर इमेज दाखवली मी हा खेळाडू आहे म्हटलं, तर ते लगेच उत्तर देऊ शकतात बीबीसी स्पोर्ट्स, कारण त्या सोहळ्यातले ही इमेज आहे. त्याला जो पुरस्कार दिला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2019 पुरस्कार, तर हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू तो म्हणजे बेन स्टोक्स आहे. कोण आहे बेन स्टोक? म्हणजे तुम्ही आता राजस्थान रॉयल्सकडनं ते आता आयपीएल जे सुरू होईल त्यामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, कारण 2019 त्यांना चांगली कामगिरी केली, वर्ल्ड कप जिंकून दिलेला होता, त्यामध्ये महत्वाची भागीदारी, उपयुक्त कॉन्ट्रीब्युशन होतं, किंवा ॲशेस मालिकेमध्ये केलेलं शतक, बऱ्याच गोष्टीमुळे हा चर्चेत आहे बेन स्टोक्स. ओके, लक्षात असू द्या. तर 2019 स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर परीक्षेला विचारताना तुम्हाला 19-20 दोन्ही लक्षात ठेवा, काही विचारू द्या, उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला, एवढं फक्त तयारी असू द्या, ठीक आहे. जुनं थोडंसं मागचंच विचारलं जाईल, म्हणजे 20 तुम्हाला शक्यतो हे लुईस हॅमिल्टनचं नाव न विचारता 2019 कोण होतं हे असं तुम्हाला मात्र नक्की विचारलं जाईल, ठीक आहे. हे लुईस हॅमिल्टनचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बरोबर विधान ओळखा. म्हणजे 2020 बीबीसीनं काय केलं होतं, तर इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे सुद्धा जाहीर केलेले होते, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा घटक लक्षात ठेवा, जर जो इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला होता, तर तो जिंकला होता पी व्ही सिंधूनं. कोणी जिंकला होता? पी व्ही सिंधूनं इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला. आणि बीबीसीचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार कोणी जिंकला, तर या ठिकाणी तुम्हाला साक्षी मलिक नाव दिले, तर हे चुकीचं आहे. बीबीसी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा साक्षी मलिक नाहीये किंवा दीपा मलिक नाहीये, ह्याचं उत्तर येतं पीटी उषाने जिंकलंय. आणि हे पहिल्यांदा असे अवॉर्ड दिले होते भारतामध्ये असणारे. म्हणजे तुम्ही जर ह्याचा पुरस्कार सोहळ्यातलं जर इमेज बघितली तर तुम्हाला ती आणखी लक्षात येईल. तर ओके, या ठिकाणी पी व्ही सिंधूचं आहे की इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर बीबीसीकडनं देण्यात आलेला पुरस्कार, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पीटी उषा यांना तो सन्मानित करण्यात आलं. आपले जे क्रीडा मंत्री जे म्हणतो आपण किरण रिजिजू, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. तर हा एक सोहळा होता, ह्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा की पॉईंट काय आहे. तो म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार म्हटलं तर पी व्ही सिंधू यांचं नाव तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणाचं नाव? पी व्ही सिंधू यांचं नाव. ओके, आणि दुसरं जर विचारलं तर तुम्हाला पी टी उषा यांचं नाव तिथं तुम्ही आणखी लक्षात ठेवू शकता. पी व्ही सिंधू आणि पी टी उषा, साक्षी मलिक किंवा दीपा मलिक, असं कोणतंच नाव त्या ठिकाणी येत नाही, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्या चर्चेत असणारा मुद्दा. प्रश्न असा आहे की कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं जो जाहीर केलेला अहवाल होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जे उत्तराखंड राज्य आहे किंवा त्रिपुरा हे राज्य आहे ना, हे सुद्धा आता संपूर्णपणे सेंद्रिय होण्याच्या मार्गावर आहे, संपूर्णपणे सेंद्रिय होण्याच्या मार्गावर. तर तुम्हाला असं विचारलंय खालीलपैकी कोणते राज्य संपूर्णपणे सेंद्रिय होणारं जगातलं पहिलं राज्य होतं, म्हणजे हाही प्रश्न परीक्षेला विचारला होता. तर त्याचं करेक्ट आन्सर जे येतं, पहिलं सेंद्रिय होणारं जगातलं पहिलं राज्य जर म्हटलं तर ते करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे तुमचं सिक्कीम. कोणतं येतं? सिक्कीम राज्य हे पहिलं होतं की जे सेंद्रिय शेती करणारे किंवा सेंद्रिय असणारे 100% हे घोषित झालं होतं. समजा तुम्हाला असं विचारलं परीक्षेला, आता विचारतील काय सेंद्रिय शेती करणारे किंवा संपूर्णपणे सेंद्रिय असणारं भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता, भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता, तो चर्चेत होता. केंद्रशासित प्रदेश किंवा त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो, तर मग काय उत्तर येणार आहे तुमचं? लक्षद्वीप हे तुमचं उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे? लक्षद्वीप हा काय असणार आहे? तर संपूर्णपणे सेंद्रिय होणारं भारतातला पहिला युनियन टेरिटरी हा घटक तुम्हाला तिथं फोकस करायचा आहे, ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राईट अंडर युअर नोज हे कादंबरी आहे चर्चेत असलेली. सिम्पल आहे, आर गिरीधरांना या कादंबरीचे लेखक आहे. कोणती? राईट अंडर युअर नोज. म्हणजे तुम्हाला जर इमेज दाखवली तर तुम्हाला इमेज अशी आहे ती, राईट अंडर युअर नोज थोडंसं चर्चेत राहिली. ट्रेंडिंगचा जो मुद्दा म्हणतो ना, ट्रेंडिंगचा, त्या ट्रेंडिंगमध्ये ती राहिलेली होती. कोणती? आर गिरीधरन यांची राईट अंडर नोज. राईट अंडर नोज, ओके, ही लक्षात ठेवा. राईट अंडर नोज, आर गिरीधरन यांची ही कादंबरी ट्रेंडिंगला राहिल्यामुळे तो मुद्दा चर्चेत होता. फक्त जाता जाता नाव माहीत असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जी किशन रेड्डी समिती नेमण्यात आली होती कशासाठी होती? तर जी किशन रेड्डी समिती कशासाठी नेमण्यात आली होती, तर जो लडाख आहे त्या लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचं रक्षण करणं. कारण लडाखची जी युनियन टेरिटरी म्हणून अंमलबजावणी झाली ना 31 ऑक्टोबर 2019, त्याच्यामुळे अशा कमिट्या नेमण्यात आल्या होत्या. त्यातली येते ती म्हणजे जी किशन रेड्डी समिती. जी किशन रेड्डी समिती, जी किशन रेड्डी म्हणजे आय थिंक हेल व्यक्ती आहेत ते, जी किशन रेड्डी समिती. ठीक आहे, जी किशन रेड्डी की लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचं रक्षण करण्यासाठी शिफारसं करणं, याच्यासाठीही नेमण्यात आली होती. तर हे घटक थोडेसे लक्षात ठेवा. रिझन येतं एकच की 31 ऑक्टोबर 2019 लडाख हे युनियन टेरिटरी म्हणून घोषित झालं, त्याच्यामुळेचा मुद्दा जो चर्चेत आहे त्याच्यामुळे ते थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सिम्पलसा आहे, आर पी तिवारी समिती कशासाठी नेमली होती. पुढचा प्रश्न आहे आर पी तिवारी. आर पी तिवारी म्हटलं तर जो सध्या चर्चेत असलेला मुद्दा की पुढील शैक्षणिक वर्षापासून जे स्नातक शिक्षण स्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याविषयीचा मुद्दा, त्याच्यासाठी ती नेमण्यात आली होती. ओके, UGC म्हणतो आपण, यांनी ही कमिटी सेटअप केलेली आहे. 7 मेंबर असणारी कमिटी आहे. आता यामध्ये आर पी तिवारी म्हणजे कोण आहेत, तर ते आर पी तिवारी चान्सलर ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब जी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब याचे ते चान्सलर आहेत. ओके, त्यांच्या अंडरखाली ही कमिटी UGCने स्थापन केली आहे. कोणी स्थापन केली आहे? 7 मेंबर कमिटी आहे, UGCने स्थापन केली आहे. व्हॉइस चान्सलर आहे ते, व्हॉइस चान्सलर, सॉरी, ते सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब, ओके, तिथले ते. त्याच्यामुळे ही कमिटी आहे. फक्त माहीत असू द्या की चर्चेतला मुद्दा आहे. त्याच्यानंतर ही योजना, या योजनेचा फक्त गाजावाजा झाला, म्हणजे इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होती नाही हे महत्त्वाचं नाही आहे. ॲडव्हर्टाईजमेंट जर या योजनेची बघितली तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झाली. ते म्हणजे कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना, आणि ॲडव्हर्टाईजमेंट म्हटलं तर BJP सरकार किंवा BJPचे फॉर असणारे राज्य पुढं असतं. आणि मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना जर बघितलं तर याची जाहिरातबाजी खूप मोठ्या प्रमाणात होती, ते म्हणजे उत्तर प्रदेश. जर तुम्ही त्याची इमेज बघितली तर तुम्हाला कळून जाईल, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने केलं होतं, दुर्घटना होण्यापर किसानों को मिलेंगे 5 लाख रुपये, ओके, 2,38,22,000 किसानों को मिलेगा फायदा. बऱ्याच घटकामुळे चर्चेत आहे. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला आता कंबाईन द्यायचे ना, कंबाईनसाठी तुम्हाला एवढंच लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना कोणत्या राज्य सरकारची, बस विचारलं तर, कारण जाहिरातबाजी झाल्यामुळे थोडासा चर्चेतला मुद्दा आहे, बाकी विशेष काही नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता अमेरिकेनंतर चंद्रावर आपला ध्वज फडकवणारा दुसरा देश ठरला. सिंपल आहे, चीन आहे. ओके, ह्याला जास्त विचार करण्याची काही गरज मला वाटत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे तुमचा जागतिक दहशतवाद निर्देशांक. हा मुद्दा ना कायम चर्चेत असतो. अशा टाईपचे प्रश्न ना कंबाईन गट कच्या परीक्षेला विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण कन्फ्युजन होण्याचा पॉईंट आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक म्हटलं तर याच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान, कारण तिथं अस्थिरता किंवा तिथं जास्त प्रमाणामध्ये तशा गोष्टी घडत आहेत. दुसरा देश जर बघितला, आता महत्त्वाचा मुद्दा काय येतो माहिती आहे का, या ठिकाणी तुम्हाला भारत दिसते. भारत हा जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये कितव्या क्रमांकावर आहे असं जर विचारलं 2020 रिपोर्टनुसार, तर भारताचा क्रमांक आहे 8वा. ओके, 8th रँक आहे भारताचा यामध्ये, म्हणजे अफगाणिस्तान 1 नंबर आहे. हा तुम्हाला इथून लक्षात आला असेल, कारण सर्वात प्रभावित झालेला प्रदेश म्हटला तर दक्षिण आशियाचा जो प्रदेश आहे या ठिकाणी होतो. बाकी याच्यामध्ये विशेष काय एवढं महत्त्वाचं नाही आहे रिपोर्टमध्ये, फक्त दहशतवादच्या बाबतीमध्ये हे लक्षात असू द्या. 2020 ग्लोबल टेररिझम इंडेक्स, ओके, तर ह्याच्यामध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्स म्हणजे जो हाय, जो लाल अक्षरात दाखवले ना, इथे जास्त प्रमाणात होते असं म्हटलेलं आहे, किंवा हे थोडं कमी प्रमाणात, या ठिकाणी थोडं कमी, आणि या ठिकाणी काहीच नाही, कमी. जगाच्या मॅपमध्ये ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं होतं. किंवा याच्यामध्ये तुम्ही दुसरा घटक लक्षात ठेवू शकता, अफगाणिस्तानचा 1 नंबर आहे. आणखी कम्पॅरिझन करायचं झालं तर तुम्ही पाकिस्तानला करा, पाकिस्तानचा रँक येतो 7वा, ह्याच्याशी कम्पॅरिझन करू शकता. किंवा याच्यामध्ये 1 ते 10 गुणांपैकी जर बघितलं, भारताचा 8वा रँक आहे. ओके, भारताचा 8वा रँक, आणि भारताचे गुण किती आहेत, 7.353. भारताचे गुण किती आहेत, 7.353. हे एक लक्षात असू द्या.
अफगाणिस्तानचे गुण बघा, 10 पैकी 9.592, म्हणजे ते किती दहशतवादाने प्रभावित असलेला देश आहे हे तुम्हाला कळून जाईल. मग आता यादीमध्ये जर सगळ्यात 135व्या क्रमांकावर कोण आहे तर भूटान, भूटानचे गुण बघा 0. मग हाही घटक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. लक्षात आलं, ग्लोबल टेररिझम इंडेक्स जर विचारला, अफगाणिस्तान 1, पाकिस्तान 7, भारत 8, भूटान 0, म्हणजे गुण 0, रँक 135 येतो, हे लक्षात राहू द्या. ओके, हा घटक महत्त्वाचा आहे, बाकी विशेष एवढं काही नाही यामध्ये पण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2018-19 या वर्षासाठीचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला. शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार म्हटलं तर तो पंढरीनाथ पठारे यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला? पंढरीनाथ पठारे यांना, 2018-19 सालासाठीचा. मग युवराज कटके यांना कोणता पुरस्कार दिला? तर याच पुरस्कारामधला उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे युवराज कटके, बाळासाहेब आवारे, अनिल पवार किंवा पवार म्हणतो, यांना कोणत्या पुरस्कारानं सन्मानित केले? उत्कृष्ट क्रीडा पुरस्कारानं, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारानं. त्याच्यामध्ये 5 नावं आहेत, युवराज कटके आहे, बाळासाहेब आवारे आहे, अनिल पवार आहे, नितीन खत्री लक्षात ठेवा, आणि जगदीश नानजकर. हे एकूण 5 व्यक्ती आहेत की ज्या 5 व्यक्तींना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, हा जो छत्रपती पुरस्कार जो म्हणतो आपण, ठीक आहे, क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार हा झाला, पण ह्या पुरस्कारामध्ये देण्यात आले राज्य शासनाच्या वतीनं. तर हे युवराज कटके, बाळासाहेब आवारे, अनिल पवार, हे 3 नावं जरा महत्त्वाची आहेत, इथं तुम्ही थोडंसं ट्रेस करू शकता. ओके, हा एक घटक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, मित्रशक्ती लष्करी सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो. मित्रशक्ती म्हटलं सिंपल आहे, भारत श्रीलंका. मित्रशक्ती म्हटलं भारत श्रीलंका. समजा मी तुम्हाला असं विचारलं, भारत नेपाळ यांच्या दरम्यान कोणता सराव असतो? भारत नेपाळ म्हटलं की परीक्षेला विचारलं जातं, बघा, सूर्यकिरण नावाचा सराव आहे, लष्करी सराव आहे तो सूर्यकिरण नावाचा, तर तो भारत आणि नेपाळ देशाच्या दरम्यान पाहायला मिळतो. किंवा भारत रशियाच्या दरम्यान असणारा युद्ध सराव म्हटलं तर तो इंद्र नावाचा आहे, त्याच्यावर एक परीक्षेला विचारलं जातं. किंवा भारत चीन यांच्या दरम्यान असणारा लष्करी सराव म्हटलं तर तो येतो हँड इन हँड. कोणता येतो? हँड इन हँड. हा भारत आणि चीन यांच्या दरम्यान असणारा लष्करी सराव येतो. म्हणजे श्रीलंका मित्रशक्ती, भारत नेपाळ सूर्यकिरण, भारत रशिया इंद्र, भारत चीन हँड इन हँड. तर मी असा प्रश्न विचारला, भारताचा गरुड शक्ती हा सराव आहे, ठीक आहे, कोणत्या देशादरम्यान होतो? गरुड शक्ती नावाचा सराव कोणत्या देशादरम्यान होतो? ॲन्सर देताना #2 आणि तुमचा ॲन्सर द्यायचा आहे. गरुड शक्ती भारताचा जो सराव होतो कोणत्या देशासोबत होतो, हा फक्त कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, कोणती व्यक्ती ओ मिझोराम या पुस्तकाचे लेखक आहेत? ओ मिझोराम म्हटलं तर पी एस श्रीधरन पिल्लई यांचं नाव येतं, पी एस श्रीधरन पिल्लई. ओके, ते चर्चेतला होता, फक्त मुद्दा माहीत असू द्या. रिपोर्टिंग इंडिया हे शीर्षक असलेलं पुस्तक हे सुद्धा चर्चेत आहे. रिपोर्टिंग इंडिया जर म्हटलं तर ते येतं प्रेम प्रकाश यांचं पुस्तक आहे, हे सुद्धा ट्रेंडिंगला राहिलं होतं म्हणून ते चर्चेत येतं, ट्रेंडिंगला. ओके, प्रेम प्रकाश यांचं रिपोर्टिंग इंडिया. जर तुम्ही त्याची इमेज बघितली तर तुम्हाला आणखी कळेल हे रिपोर्टिंग इंडिया आहे. माय 17 इयर जर्नी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून प्रेम प्रकाश यांनी ते प्रकाशित केले, माय 17 इयर जर्नी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून. तर हे फक्त ट्रेंडिंगचा मुद्दा आहे, माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे, कोणती व्यक्ती राफेल विमान उडवणारी भारतातली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरले? फक्त नाव लक्षात ठेवा, शिवांगी सिंग आहे, शिवांगी सिंग. ओके, हे लक्षात असू द्या, राफेल विमान उडवणारी पहिली भारतीय महिला म्हणतो, त्याच्यामुळे हा घटक थोडासा महत्त्वाचा आहे. त्यानंतर चर्चेत येणारा मुद्दा तो म्हणजे, भारतातलं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट. भारतातलं पहिलं रॉकेट लॉन्च पोर्ट कुठं होतं? श्रीहरिकोटाला होतं, बरोबर, श्रीहरिकोटाला आहे. परंतु दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट कोठे स्थापन करण्यात आलं आहे किंवा कोठे केलं जाणार आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, ते म्हणजे तमिळनाडू. तमिळनाडूमधला थुतुकुडी जिल्हा आहे, तमिळनाडूमधला थुतुकुडी जिल्हा आहे, आणि या जिल्ह्यामधला एक ठिकाण येतं ते म्हणजे कुलासेकरापट्टिनम. कुलासेकरापट्टिनम हा जो जिल्हा आहे ना, या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे, या ठिकाणी तयार केलं जाणार आहे. त्यामुळे मुद्दा चर्चेत आहे, भारतातलं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट, भारतातलं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट म्हणलं तर तमिळनाडू राज्यामध्ये थुतुकुडी जिल्हा कुलासेकरापट्टिनम या ठिकाणी ते लॉन्च केलं जाणार आहे किंवा तो घटक आहे. तर हे फक्त माहीत असू द्या. ओके, श्रीहरिकोटा म्हटलेला आहे, ते मुद्दा महत्त्वाचा, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2024 साली चंद्रावर आपली पहिली महिला उतरवण्यासाठी नासाने एक मोहीम आखली, त्याला आर्टिमिस म्हणतात. त्या मोहिमेला काय म्हणतात?
आर्टमिस, नासाची कोणती मोहीम आहे आर्टमिस. जर तुम्ही इमेज बघितली ते लॉन्चिंगच्या वेळी तर तुम्हाला ही पाहायला मिळतं नासाची मोहीम आहे आर्टमिस, ही लॉन्च करताना त्यांची इमेज आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा नासाची म्हणा चंद्रावर 2024 पर्यंत, दोन चंद्रावर 2024 पर्यंत महिला उतरवणार आहेत, ओके. त्यामुळे ते घटक चर्चेत आहे आर्टमिस नावाची मोहीम. चर्चा खूप राहिली आहे, मून मिशन म्हणून पण त्याला ओळखलं जातं, आर्टमिस 2024 मून मिशन, ओके, नासानं केलेला प्रोग्राम, त्याच्यामुळे तो घटक चर्चेत आहे, ओके. अपोलो जे 1971 गेलं होतं त्याच्यानंतर ही पुढची मोहीम असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोण भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यापैकी एक आहे. हेलिकॉप्टर तुकडीमध्ये जर म्हटलं तर रिती सिंग आणि कुमुदिनी त्यागी, हे रिती सिंग म्हटले एक उत्तर, आणि दुसरं असणार आहे कुमुदिनी त्यागी, नाव लक्षात ठेवा कुमुदिनी. हेलिकॉप्टर तुकडीमध्ये प्रथमच निवड झालेल्या दोन महिला अधिकारी नौदलाच्या इतिहासामध्ये रिती सिंग आणि कुमुदिनी त्यागी. काय नाव आहे? कुमुदिनी त्यागी. जर तुम्ही त्यांच्या इमेज बघितल्या तर आणखी लक्षात येईल रिती सिंग आणि कुमुदिनी त्यागी ह्या दोघी आहेत, आणि यांचं हेलिकॉप्टर तुकडीमध्ये म्हणजे नौदलाच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीमध्ये निवड झालेल्या दोन महिला अधिकारी. हां, त्याच्यामुळे हा न्यूज सुद्धा चर्चेत आहे. किंवा त्याला तुम्ही थोडंसं फोकस करा, माहीत असू द्या, विचारलं गेलं ऑनलाइन फॅक्च्युअलमध्ये तर तो घटक तिथं इम्पॉर्टंट ठरतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं जागतिक 2020 स्मार्ट सिटी इंडेक्स याच्या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावला. स्मार्ट सिटी इंडेक्स म्हटलं तर तो सिंगापूर येतो. या यादीमध्ये हैदराबादचं स्थान येतं 85, हैदराबादचं स्थान किती येतं 85 येतं. त्यानंतर बीजिंग वगैरे ती कमी पाहायला मिळतं. हेलसिंकी महत्त्वाचं आहे, हेलसिंकी हे दुसऱ्या क्रमांकाचं असणारं शहर आहे या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये, ठीक आहे. सिंगापूर 1, हेलसिंकी 2. भारताकडून सर्वश्रेष्ठ म्हटलं तर हैदराबाद येतं, रँक आहे 85. हैदराबाद नंतर येतं नवी दिल्ली स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये, त्याचा रँक आहे 86, म्हणजे 100 फक्त 4 सिटी आहेत भारताच्या, हे लक्षात घ्या. मग नवी दिल्ली नंतर येतं मुंबई, आपली मुंबई, आमची मुंबई, ठीक आहे. मुंबई म्हटलं तर येतं 93, आणि त्यानंतर येतं बेंगलोर. बेंगलोरचा रँक बघितला तर तो येतो 95, म्हणजे पहिल्या 100 फक्त 4 शहर आहेत, त्यात हैदराबाद एक नंबरला येतं स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये. तर 2020 स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये सिंगापूर पहिला क्रमांक आहे, हेलसिंकीचा दुसरा क्रमांक आहे, हेलसिंकी झुरिच तिसरं ठिकाण येतं, तो एक लक्षात असू द्या. तर हा एक थोडंसं फोकस करा याच्यासाठी, तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. सिंगापूर, हेलसिंकी, झुरिच, ऑकलंड म्हणजे न्यूझीलंडमधलं हे ठिकाण येतं, शहर येतं, ते स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा विचार केला तर रँक 85 येतं हैदराबाद, ओके, 86 येतं नवी दिल्ली, 93 येतं मुंबई, आणि 95 येतं बेंगलोर. परंतु भारताचा जो रँक आहे तुम्ही इथं पाहू शकता कितीने घसरण झाली आहे. ग्लोबल स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये भारताची झालेली घसरण आहे मेन सिटीमध्ये, मग बाकी सिटीचं बघायला नकोच, ओके, एवढा घसरण पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, पूर्वोदय उपक्रम कोण राबवते? पूर्वोदय उपक्रम राबवते पोलाद मंत्रालय. कशासाठी? तर याच्या अंतर्गत जे पोलाद समूह आहे, काय पोलाद हब आहे ना, हे स्थापन करायचं आहे. मग याच्यामध्ये एकूण 5 राज्य आहे, त्या 5 राज्यामध्ये फोकस केलं जाणार आहे. ही 5 राज्यं जर तुम्ही कोणती बघितली तर याच्यामध्ये ओडिसा आहे, छत्तीसगड आहे, पश्चिम बंगाल आहे, झारखंड आहे, आणि आंध्र प्रदेश आहे. यांच्यामध्ये एकात्मिक पोलाद हबची उभारणी केली जाणार आहे. म्हणून पूर्वोदय उपक्रम सध्या राबवते पोलाद मंत्रालय. पोलाद समूहाची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. हा गट फक्त इथं जाता माहीत असू द्या. त्यानंतर कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस साजरा केला जातो? 16 सप्टेंबर. सिंपल आहे, याच्यामध्ये जास्त विचार करायला गरज नाही किंवा जास्त फोकस करायला सुद्धा महत्वाचा नाही. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जागतिक बँकेच्या संदर्भात, कारण जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर एका व्यक्तीची नेमणूक झाली, त्यांचं नाव काय? जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर एका व्यक्तीची नेमणूक झाली, त्यांचं नाव काय? तर ते नाव आहे राजेश कुल्लर. त्यांचं नाव काय आहे? राजेश कुल्लर, ओके. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर झालेली नेमणूक, ओके. तर ते जवळजवळ यांची नेमणूक कधीपर्यंत असणार आहे? तर हे ऑगस्ट 2023 या पदावर असणार आहेत. आणि हे फक्त भारताचंच प्रतिनिधित्व करणार आहेत का? नाही, भारताचं तर असणारच आहे, पण भारतासोबत बांगलादेश असणार आहे, बांगलादेश, त्याच्यासोबत भूटान असणार आहे, भूटान, त्यासोबत श्रीलंका, या देशांचं सुद्धा हे प्रतिनिधित्व करणार आहेत, कारण हे जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर गेले. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या व्यक्तीची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली? राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हटलं तर ते उत्तर आहे हरिवंश नारायण सिंह यांची निवड झालेली आहे. हरिवंश नारायण सिंह हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले. त्यांची इमेज जर बघितली, हे इमेज आहे, हरिवंश नारायण सिंह हे उपाध्यक्ष झालेले आहेत. तर तो एक घटक फक्त जाता आता माहीत असू द्या, याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा, ओके. आय होप आजच्या लेसनमध्ये आपण एवढं पाहतोय. थँक्यू.